एकदा एका जंगलात दोन गोट्स राहायचे. एकाचा रंग काळा तर दुसऱ्याचा पांढरा होता. पांढरावाला मस्त आरामात जीवन जगायचा. त्याचं प्रत्येक काम करण्यासाठी त्याच्या घरात नोकर होते. एक दिवस पांढरा गोट आंघोळ करत होता. माझे सगळे नोकर कुठे गेलेत? हे ऐक हत्ती, तू तिथे काय करतोयस? चल इकडे ये. हत्ती धावत त्याच्या जवळ गेला. तो त्याचा नोकर होता. जेव्हा पण मी आंघोळीला येईन, माझ्यावर पाणी टाकण्याचं तुझं काम आहे. मी प्रत्येक वेळी तुला आठवण करून देऊ का की तू काय करायचं आहेस? उद्या जेव्हा मी आंघोळीला येईन, तू तयार राहशील. उद्या कोणतीही चूक नाही झाली पाहिजे. समजलं ना तुला? ठीक आहे सर. आता माझ्यावर पाणी टाक. हत्तीने त्याच्या सोंडेत पाणी भरलं आणि गोटवर टाकू लागला. तो आंघोळीचा आनंद घ्यायला लागला. ही त्याची लाईफस्टाईल होती. आता दुसरीकडे ब्लॅक गोट खूपच हेल्थ कॉन्शियस होता. प्रत्येक दिवशी तो व्यायाम करायचा. तो नाश्त्यामध्ये दूध आणि अंड खायचा. त्या जंगलात एक लहानशी नदी होती जी दोन डोंगरांच्या मधून वाहायची. आणि त्या नदीच्या वर एक लहानसा पूल होता. जर त्या पुलावर एकाच वेळी दोन लोक पार करण्यासाठी आले तर एकाला वाट बघावी लागे जोपर्यंत दुसरा तो पार करत नाही. एक दिवस सकाळी पांढरा गोट, हे ऐक इकडे ये. ठीक आहे सर. माझी निघण्याची तयारी कर, मला आता फिरायला जायचं आहे. मी आता तयार करतो सर. पांढऱ्या गोटने बग्गीवर बसून त्याचा प्रवास सुरू केला. तो अगदी आनंदात बग्गीवर बसलेला होता आणि नोकर त्याला ओढत होता. लवकरच ते त्या अरुंद पुलावर पोचले. व्हाईट गोट जो आतापर्यंत आरामात बसलेला होता त्याने तो पूल बघितला आणि तो खूप उत्सुक झाला. तेव्हाच काळा गोट बग्गीवर आला. ते दोघे त्या पुलावर एकाच वेळी दोन्ही बाजूनी पोचले. तिथेच थांब, आधी मी पार करेन. नाही, आधी मी पार करेन, मला घाई आहे. जे काही असेल मी तुझी वाट नाही बघू शकत. मी मागे नाही सरकणार, तू वाट बघ. मागे जा आणि मला जाऊ दे. ते तूच कर. दोघांनी पूल पार करायला सुरुवात केली. दोघांचे नोकर खूप घाबरले. मी आत्ता उतरतो आणि बघतो कोण जिंकतं ते. दोघे पुलाच्या मधोमध आले आणि काही वेळ पर्यंत भांडत राहिले आणि ते खूप रागात होते. दोघे मागे गेले आणि मग जोरात एकमेकांना जाऊन धडक दिली. ते परत मागे गेले आणि परत डोक्याने धडक मारली. दोन्ही नोकर निराशेने बघत राहिले. लढता लढता त्या दोघांचा तोल सुटला आणि ते दोघे खाली कोसळले. पाण्याचा प्रवाह एवढा जोरात होता की ते दोघेही वाहून गेले आणि पाण्यासोबत एका अनोळख्या जागी पोचले.